मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिशा डेकोरेशनची तयारी करता करता अभंग म्हणत असतो तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि त्याला साथ देऊ लागते आशुतोषला हे खूप आवडतं त्यानंतर मनू एकटीच डायनिंग टेबलजवळ बसलेली असते तेव्हा आता अरुंधती तिच्याजवळ जात तिला म्हणते की मी एका मुलीसाठी खूप छान गाड्या आणल्या आहेत हा मनू आता त्या गाड्या हातात घेते आणि म्हणते माझ्यासाठी आणल्या अरुंधती म्हणते हो तुझ्यासाठीच घेऊन आली वा आता ही लगेच त्या गाड्यात दुसरीकडे टाकून देते तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो तर आता अरुंधती विचारते काय झालं बाळा तेव्हा सुलेखा ताई देखील म्हणू लागतात मनू तू शहाणी मुलगी आहेस ना आणि असं करतेस तेव्हा मनू म्हणू लागते की मला नको येत ह्या गाड्या त्यावरती आता सुलेखाताई म्हणतात तुला नको आहे ना मग अशी फेकाफेकी नाही करायची बाळा उचल आणि काकूकडे त्या गाड्या दे पण आता मनू ऐकायलाच तयार नसते आज सुलेखा ताई म्हणतात आजी रागवेल हा मग पण मनू काही केल्या ऐकतच नसते तेव्हा आशुतोष म्हणतो आई जाऊ देत असं म्हणून तो आता मनूजवळ जात तिच्याजवळ त्या गाड्या देत म्हणतो की मनू तुझी फॅमिली चार जणांची आहे ना मग त्या चारही जणांसाठी त्या गाड्या आणल्या आहेत पुढे आशू म्हणू लागतो सुलेखा आजी आम्ही मनूसाठी खूप छान खेळणी खूप छान कपडे घेतली तुला दाखवू का तेव्हा तो अरुंधतीला ते दाखवायला सांगतो तेव्हा मला तुमची कपडेही नको आणि खेळणेही नको असं म्हणून मनुरडू आशुतोषला मिठी मारते तेव्हा आता सर्वांना आश्चर्य वाटतं की काय झालं असेल हिला त्यानंतर आता तिचा मूड ठीक होण्यासाठी आरोही म्हणते मी एक चॉकलेट आणला आहे ते कुणाला हवंय मनुला की दादाला हवंय तेव्हा अनिश म्हणतो मलाच देते चॉकलेट मी ते खाऊन टाकेल आणि मनू माझ्याकडे पाहत राहील तेव्हा ती आता रडत असते तर आता आरोही म्हणते अगं मी तुलाच देणार आहे ते चॉकलेट तर म्हणून आता मनूचा मूड आरोही ठीक करत असते त्यानंतर आता तिला फटाके हवे असतील म्हणून आशुतोष हा तिला म्हणतो की मी तुझ्यासाठी फटाकेसुद्धा घेऊन आलो आहे तेव्हा अनिश मुद्दामच म्हणतो ते तिला नको देऊ चाचू फटाके मला देते फटाके तेव्हा मनू पटकन आता आशूजवळ जाते आणि त्याला म्हणते की मलाच पाहिजेत हे फटाके असं म्हणून ती आता ते फटाके घेते तेव्हा आता त्याच्यामध्ये फक्त फुलभाज्या असतो ते, ते, फुल ते पाहून आता मनु म्हणू लागते की मला हे फुलभाजी वगैरे नकोय मी काही लहान आहे का आता हे, हे फुलभाजी पेटवायला वाजवायला तेवढ्यातच इशा तेथे ते आणि म्हणते की बापरे किती आघाऊ मुलगी आहे ही तेव्हा सगळेजण आता इशाकडे पाहू लागतात दुसरीकडे अनघाने फराळ बनवलेला असतो सगळेजण तो टेस्ट करत असतात तेव्हा आता आप्पा त्या फराळाची खूप तारीफ करतात आणि म्हणतात तुला शंभरपैकी शंभर मार्क्स पण या बर्फीला किती मार्क्स देवाना कळत नाही तेव्हा अनघा विचारू लागते आप्पा तुम्हाला बर्फी नाही आवडली का तर कांचन म्हणू लागते की नुसते प्रयोग करू नये आपल्याला जे जमतं ना तेच करावं कांचनच्या ह्या खोचक बोलण्यामुळे अनघाला वाईट वाटतं तर आप्पा म्हणतात तू हिच्या बोलण्याकडे लक्ष अक्षच देऊ नको अगं या बर्फीला शंभरपैकी दोनशे मार्क्स दिले ना तरीही कमीच आहेत आणि अजून ही दोन किलो बर्फी बनव कारण मला खरंच खूप आवडली आहे तेव्हा आता संजना देखील म्हणते की अनघा बर्फीची रेसिपी मला दे खरंच खूप छान झाली आहे ही बर्फी तेव्हा जशी काय ही करणारच आहे आता असं कांचन हळूच टोमना मारत संजनाला म्हणते तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो आई ती स्वतःहून म्हणती ना काहीतरी करायचं तर तू तिला टोमना का गं मारतेस तरच आता अभि तेथे येतो तेव्हा आप्पा म्हणू लागतात अरे अभि तू फराळ खाऊन घेत तो म्हणतो की नको मला हात धुवायला जायचे तर आता अनघा अगं त्याला चकली तरी भरवं असं कांचन म्हणते पण अभि ऐकत नाही तो ते जातो त्यानंतर आता आप्पा म्हणतात अगं तुला असं वाटतंय ना बायकोने नवऱ्याला भरवावं फराळ मग असं कर नाही करंजी घे आणि तुम्हाला भरव तेव्हा आता कांचन खूप लाचते आणि म्हणते वेड लागले का तुम्हाला त्यावरती आता आप्पा म्हणतात आता कोण लाचतय तर घरातील सगळेजण त्या दोघांवर हसतात तर पुढे आता कांचन म्हणते की अनघा पटकन हा राहिलेला फराळ आतमध्ये घेऊन ये नाहीतर हे सगळेजण खात राहतील असं म्हणून ती तेथून जाते तेव्हा अनघा आतमध्ये जात असताना अभि तितक्यात तेथे तो अनघा रागातच त्याच्याकडे पाहू लागते सर्वांना आता ही गोष्ट समजते तेवढ्यातच आप्पा आता अनिरुद्धला म्हणतात काय रे अनिरुद्ध तुझा चेहरा एवढा का सुकला आहे तेव्हा तो म्हणतो काही नाही आप्पा तर आता संजना म्हणू लागते काही नाही आप्पा थोडं थकल्यासारखं झालंय आप्पा म्हणतात की तुम्ही सारखे खूप धावतच तुम्हाला असं वाटत असेल सारखी धावपळ करत जाऊ नका तुम्ही थोडा आराम करा आणि दोन तीन दिवस सुट्टीच घ्या तेवढ्यातच अभिला फोन येतो तो फोन तो घेणार असतो पण आप्पा म्हणतात नको घेऊस अभि फोन अभि म्हणतो खूप महत्वाचा आहे असं म्हणून आता तो बाहेर जातो म्हणतात मी जानकीला घेऊन आता बाहेर जातोय अनघा म्हणते बरं ठीक आहे दुसरीकडे ईशा आता अनिशला म्हणते ही किती उद्धट मुलगी आहे जे आहे समोर ते घ्यायचं गुपचूप तर तरी किती करते माझ्या हातात असतं ता तर मी सणकण ठेवून दिली असते असं म्हणून ईशा आता खूपच चिडते ती आरोही म्हणते अगं तिच्या जागी कधीच कुणी नसावं तिच्या जागी कुणी असतं तर अख्खं आयुष्य दान केल्यासारखं वाटतं सतत कुणीतरी आपल्यावर दया दाखवतंय असं आपल्याला वाटतं आणि ते कुणालाच नको असतं तेव्हा आता मला तुला ऑफेंड करायचंच नव्हतं असं ईशा म्हणते अगं आम्हालाही एवढे गिफ्ट कधी मिळाले नव्हते अनिश म्हणतो तू तु, तुझं कम्पॅरिझन तिच्याशी करू नकोस मुळात म्हणजे तू इथे का आलीस त्यावरती आता रागातच ईशा म्हणते का आलीस म्हणजे अरे तुला काळजी आहे का माझी मी मेले काय जगले काय त्यावरती आता अनिश म्हणतो तू तर खूप सुखात आहेस ना? ना काल जेव्हा तू मैत्रिणीकडे पार्टीला गेली होतीस हॅशटॅग माय लाईफ माय रोल आणि माय स्वीट होम असे हॅशटॅग टाकले होते मग एवढी तू पॉझिटिव्ह होतीस मग म्हटलं की कशाला विचारायचं मी मध्ये कशाला उगीच टॅक टॅक करू त्यावरती आता आरोही हसते तेव्हा रागातच इच्छा तिच्याकडे पाहते तर मला तसं म्हणायचं नव्हतं असं आरोही म्हणत तिची माफी मागते पण ईशा म्हणते आपण ते नंतर बोलूयात आता तू इथून नि गगोदर तेव्हा रागातच आणि शिशाला म्हणतो सगळं बाकीचं जाऊ दे परंतु तुला काय हवंय ना ते मला क्लिअरली सांग आता ईशा म्हणते की बरं ठीक आहे तुमच्या कलाकलाने घेऊन मी तुम्हाला मला सांगणार होते पण आता सांगूनच टाकते मला बिझनेस सुरू करायचा आहे त्यासाठी दहा लाख रुपये पाहिजेत आता ईशा रागातच तिथून जाते अनिशला तर धक्काच बसलेला असतो तो आता आरोहीकडे पाहतो इकडे ही आता रुसून रूममध्ये बसलेली असताना अरुंधती तिच्याजवळ येते आणि देखील तिच्या पाठोपाठ निघालेला असतो सुलेखा ताई आता त्याला दरवाज्यातच अडवतात आणि म्हणतात तू पुढे जाऊ नकोस कारण की आता अरुंधती तिला समजावेल आणि तुला जे हवं ना म्हणजे मन तुझ्या मनात जे, मना जे आहे ना ते तुला मिळेल तेव्हा आता तो म्हणतो म्हणजे तर आता सुलेखा ताई म्हणतात त्या दोघीही एक किती कि परफेक्ट आहेत आता अरुंधती तिच्या चेहऱ्यावर हसू आणेल की नाही फक्त तू पाहत राहा तेव्हा आता ठीक आहे असं आशू म्हणतो हे मनुची समजूत घालताना अरुंधती तिला म्हणू लागते की अगं फटाक्यांचा खूप आवाज होतो त्यामुळे प्रदूषण होतो आणि त्या प्रदूषणाचा धोका आपल्या पृथ्वी आईला असतो ती आपल्याला खाऊ देते पाणी देते आणि मग आपण तिलाच त्रास द्यायचा का मला सांग बरं तेव्हा आता अरुंधतीची माफी मागते आणि म्हणते आशुतोषने आणि तू माझ्यासाठी खूप काही केलं अगं मी आश्रमात असा हट्ट कधीही केला नव्हता पण मला आश्रमात आता जायचं नाही आहे तू आणि आशुतोष मला सांभाळणार का असं ती विचारते मला ताईबरोबर इथे राहायचं आहे प्लीज मला आश्रमात सोडूच नको अशी अरुंधतीकडे सारखी ती विनवणी करते आणि खूप रडते तेव्हा अरुंधती आता तिचे अश्रू पुसते तेव्हा सुलेखाताई आणि आशूला मनुच्या खऱ्या नाराजीचं कारण समजतं तेवढ्यातच ते आता फटाक्यांचा खूप जोरात आवाज होतो तेव्हा मनु ही लगेच अरुंधतीला मिठी मारते त्यानंतर सुलेखता तेथून जातात आशुतोष आता मनू आणि अरुंधतीकडे पाहतच राहतो मग नंतर तुला फटाक्यांची भीती वाटली का असं अरुंधती तिला विचारते मनू म्हणते की हो खूप वाटते तर आता अरुंधती तिला सांगते की दिवाळी हा दिव्यांचा प्रकाशाचा सण असतो आपण असे फटाके वाजवून प्रदूषण करायचं नसतं त्यामुळे लहान बाळांना त्याचबरोबर आजी आजो ोबांना आणि झाडावेलींना खूप त्रास होतो मनु म्हणते पण मला असे फटाके वाजवायला खूप आवडतात अरुंधती म्हणते आता मी तुला सांगितलं ना कुणाकुणाला त्रास होतो तेव्हा मनु म्हणते की हो आता इथून पुढे मी नाही फटाके वाजवणारच आशू आता तेथे येतो तर आता दिवाळीचं महत्त्व बरोबर फराळ कसा करायचा हे सगळं काही आशू मनूला समजावून सांगतो अरुंधती आशू तिच्याकडे आता पाहतच राहतात मित्रांनो आता पुढील भागामध्ये विशाखा ही घरी आलेली असते ती अभिला म्हण काल जेव्हा मी तुला आवाज देत होते तेव्हा तुझं लक्ष का नव्हतं तेव्हा अभि विचारतो तू कुठे होतीस तेव्हा पासपोर्ट ऑफिसमध्ये मी तुला पाहिल्याचं विशाखा ही अभिला म्हणते तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे दिवाळीचं गिफ्ट म्हणून मला दहा लाख रुपये पाहिजेत असं आता ईशा म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते अगं दहा रुपये मागितल्यासारखी तू काय वागतेस तेव्हा आता या आरोहीने जर मागितले असते तर लगेच तिला दिले असते पण फक्त मलाच नाही असं म्हणून ईशा आता खूपच चिडते सर्वांना आता खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा